नमस्कार, मिशन मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसले, त्यामुळे संस्थार त्यांचे उद्ध्वस्त झाले, तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकले आहेत. पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी NDRF आणि काही संस्था सर्वोपरी प्रयत्न करत आहे. शनिवारी राज ठाकरे यांनी पूर परिस्थितीवर भाष्य करताना सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक न घेता ते पुढे ढकला आणि कोल्हापूर सांगलीतील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करा असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली. यांनी हे संकट एवढं भीषक आहे की निवडणुकीचा विषय कोणाच्या डोक्यात कसा येऊ शकतो हेच मला कळत नाही, अशा शब्दात राज ठाकरेला टोला लागावला. सांगली आणि कोल्हापूरमधली पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती, त्यामुळे मी त्या भागात दौरा केला नाही, असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मित्रांनो, अशाच बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.